पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक आता मिळकत कर पेटीएमद्वारे भरू शकणार आहेत कॅशलेस व्यवहाराला चालना देण्यासाठी मिळकत कर भरून देण्याची सुविधा तर्फे उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यामुळं हिंजवडी तळवडे आय टी पार्कमध्ये काम करणाऱ्यांची डिजिटल व्यवहाराला पसंती देणाऱ्यांची मोठी सोय झाली आहे त्याचा वेळ वाचणार असून फक्त पाच रुपये शुल्कात या सुविधेचा लाभ त्यांना घेता येणार आहे याबाबतच्या प्रस्तावाला बुधवारी स्थायी समिती सभेत मान्यता देण्यात आली पिंपरी चिंचवड शहरात सव्वा चार लाखांच्या आसपास मिळकती आहेत या मिळकतींना महापालिकेतर्फे कर आकारणी केली जाते मिळकत भरण्यासाठी पालिकेने सोळा ठिकाणी सोय उपलब्ध करून दिली आहे तो रोख धनादेश डीडी आणि ऑनलाईन माध्यमातून सध्या स्वीकारला जात आहे आता पेटीएमद्वारे मिळकत कर भरण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे ही सुविधा प्रायोगिक तत्वावर एक वर्ष कालावधीसाठी असणार आहे नागरिकांचा प्रतिसाद पाहून त्या सानखी एक वर्षाची मुदतवाढ दिली जाणार आहे या सेवेसाठी पालिका पेटीएमला कोणत्याही प्रकारची रक्कम देणार नाही पेटीएमवर जमा होणारा कर त्याच दिवशी पालिकेच्या बँक खात्यात जमा करावा लागणार आहे त्याच दिवशी जमा न झाल्यास शंभर रुपयांसाठी प्रतिदिनी पाच रुपये व्याज आकारले जाणार आहे कर, कर भरणाऱ्या नागरिकांकडून पेटीएम शुल्क वसूल करणार आहे नेट बँकिंगसाठी पाच रुपये शुल्क क्रेडिट कार्डसाठी शून्य पॉइंट ऐंशी टक्के शुल्क डेबिट कार्डवरील दोन हजार रुपयांसाठी शून्य पॉईंट पन्नास आणि शून्य पॉईंट पंचाहत्तर पंच्याहत्तर टक्के शुल्क आकारले जाणार आहे पेटीएम वॉलेटसाठी पाच रुपये शुल्क आकारले जाणार असून याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समिती सभेत मान्यता देण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट पुणे